वॉट एवर म्हणजे जे काही काहीही किंवा कसा का, या सगळ्या अर्थाने वॉट एवरचा यूज करायचा आहे. सम हाऊ म्हणजे कशा प्रकारे किंवा कशाही प्रकारे किंवा कसं का होईना किंवा माहीत नाही का, या सगळ्या अर्थाने सम हाऊचा सुद्धा यूज तुम्हाला करायचा आहे. विदाऊट फेल म्हणजे न चुकता एखादी गोष्ट करणे, त्याला आपण विदाऊट फेल असं इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे. कीप इट टू युअर सेल्फ म्हणजे तुझ्यापर्यंतच ठेव. एखादी गोष्ट असते दोघांमध्ये झालेली असते तर तेव्हा आपण म्हणतो ना, ही गोष्ट तुझ्यापर्यंत ठेव, दुसऱ्याला सांगू नको, त्या अर्थाने कीप इट टू युअर सेल्फ याचा यूज तुम्हाला करायचा आहे. मीन व्हाईल म्हणजे च्या दरम्यान. फॉर हाऊ लॉन्ग म्हणजे किती काळ किंवा कधीपर्यंत, या दोन्ही अर्थाने फॉर हाऊ लॉन्गचा यूज तुम्हाला करायचा आहे. हाऊ मेनी ऑफ यू म्हणजे तुमच्यापैकी किती. बऱ्याचदा गाईज आपल्याला प्रश्न विचारायचा असतो की तुमच्यापैकी किती येणार किंवा तुमच्यापैकी किती जाणार किंवा अजून काही, त्यावेळेस तुम्ही हाऊ मेनी ऑफ यू कम, हाऊ मेनी ऑफ यू गो अशा प्रकारे तुम्ही क्वेश्चन करू शकता. प्रोबॅबली म्हणजे कदाचित. ऑदरवाईज म्हणजे नाहीतर. आपण डेली यूजमध्ये म्हणत असतो नाहीतर मी तुला बोलणार नाही, अशा काही गोष्टी त्यावेळेस तुम्ही सिम्पली अदरवाईज मी तुला बोलणार नाही अशा प्रकारे याचा यूज करून तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकता. देअरफोर म्हणजे म्हणून. फायनली म्हणजे शेवटी. इन शॉर्ट म्हणजे थोडक्यात. जेव्हा आपल्याला काही सांगायचं असतं तर आपण पुढच्याला म्हणतो की मी थोडक्यात तुला सांगतो, त्याऐवजी तुम्ही म्हणा इन शॉर्ट मी तुला सांगते किंवा सांगतो, या अर्थाने तुम्ही याचा यूज करा. इट विल डू म्हणजे हे चालेल. ऑल सेट म्हणजे सगळी तयारी झाली का. ऑल सेट म्हणजे काय, ज्यावेळेस एक्झामच्या वेळेस वगैरे आपण विचारतो ना, ऑल सेट म्हणजे सगळी तयारी झाली का, या अर्थाने ऑल सेटचा तुम्हाला यूज करायचा आहे. विथ हू ऑल म्हणजे कोण कोणासोबत किंवा कोण कोणाबरोबर, म्हणजे तू कोण कोणाबरोबर चालला आहे. वॉट देन म्हणजे मग काय. आय न्यू इट म्हणजे मला माहीतच होतं, या अर्थाने आय न्यू इट आपण जनरली म्हणतो ना, आय न्यू इट असंच करणार, असं तुम्ही याचा यूज करू शकता. हाऊ मेनी सच पीपल म्हणजे असे किती लोक येणार आहेत. हाऊ मेनी सच पीपल कम किंवा असे किती लोक जाणार आहेत. हाऊ मेनी सच पीपल गो अशा प्रकारे याचा यूज तुम्ही करू शकता. बी अलर्ट म्हणजे सतर्क रहा. ऑन पर्पज म्हणजे जाणून बुजून. बऱ्याचदा असं म्हणतो ना आपण, तिने जाणून बुजून केलं किंवा त्याने जाणून बुजून केलं, तर त्याने ऑन पर्पज केलं अशा प्रकारे छोटंसं सेंटेन्स बोलून तुम्ही तुमचे इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकता. जस्ट नाव म्हणजे आत्ताच. जस्ट नाव म्हणजे काय, आत्ताच. डोंट येल म्हणजे ओरडू नकोस. डोंट येल म्हणजे काय, ओरडू नकोस. प्रेस माय हेड म्हणजे डोकं दाब. डोंट स्पीट म्हणजे थुंकू नको. ॲट फर्स्ट साईट म्हणजे पहिल्या नजरेत, त्याला पहिल्या नजरेत कळालं. ॲट फर्स्ट साईट ही नोज. अप अँड डाऊन म्हणजे चढ आणि उतार, या दोन्ही चढ आणि उतार किंवा चढ उतार अशा दोन्ही अर्थाने अप अँड डाऊन्सचा यूज तुम्ही करू शकता. फ्रिक्वेंटली
फ्रिक्वेंटली म्हणजे वारंवार, ॲक्च्युली ॲक्च्युली म्हणजे खरं तर किंवा खरं पाहता, या दोन्ही अर्थांनी ॲक्च्युलीचा यूज करायचा आहे. हॅव इट, हॅव इट म्हणजे हे घे. सीट बाय मी, सीट बाय मी म्हणजे माझ्याजवळ बस. सीट बाय मी म्हणजे काय? माझ्याजवळ बस. इन अ व्हाईल, इन अ व्हाईल म्हणजे थोड्या वेळात. म्हणतो ना आपण, मी थोड्या वेळात येते, आय एम कमिंग इन अ व्हाईल, अशा प्रकारे तुम्ही याचा सिम्पली यूज करू शकता. सिन्स वेन, सिन्स वेन म्हणजे केव्हापासून, केव्हापासून तू हे काम करत आहेस. सिन्स वेन. टेक इट ऑल, टेक इट ऑल म्हणजे सगळं घे. टेक इट ऑल, टेक इट ऑल म्हणजे काय? सगळं घे. गो ओव्हर दिअर, गो ओव्हर दिअर म्हणजे तिकडे जा. ड्रिंक इट डाऊन, ड्रिंक इट डाऊन म्हणजे पिऊन संपून टाक. वॉट टू मी, वॉट टू मी म्हणजे मला काय, मला काय करायचं आहे. वॉट टू मी जस्ट सिंपल असं तुम्ही याचा यूज करू शकता. वॉट इज धीस, वॉट इज धीस म्हणजे हे काय आहे. वॉट इज धीस म्हणजे काय? हे काय आहे. ड्रॉप हिम होम, ड्रॉप हिम होम म्हणजे त्याला घरी सोड. टिल नाव, टिल नाव म्हणजे आतापर्यंत. टिल नाव म्हणजे काय? आतापर्यंत. कॅरी धीस, कॅरी धीस म्हणजे हे घेऊन चल. इन दॅट केस, इन दॅट केस म्हणजे त्यावेळेत किंवा त्या हालतीमध्ये, या अर्थाने. डन इट, डन इट म्हणजे झालं. डन इट म्हणजे काय? झालं. ऑल इज वेल, ऑल इज वेल म्हणजे सगळं छान आहे किंवा सगळं चांगलं आहे, या अर्थाने ऑल इज वेलचा यूज तुम्हाला करायचा आहे. बॅक अवे, बॅक अवे म्हणजे मागे हो. नेवर एवर, नेवर एवर म्हणजे कधीही नाही. नेवर एवर म्हणजे काय? कधीही नाही. गेट बॅक, गेट बॅक म्हणजे पाठीमागे व्हा. गेट बॅक म्हणजे काय? पाठीमागे व्हा. दॅट्स इनफ, दॅट्स इनफ म्हणजे राहू दे किंवा बस झालं, हे खूप झालं असं म्हणतो ना आपण त्यावेळेस. दॅट्स इनफ, आता बस झालं, अशा प्रकारे दॅट्स इनफचा यूज करू शकता. ड्रिंक इट, ड्रिंक इट म्हणजे हे पी. ड्रिंक इट म्हणजे काय? हे पी. डोंट स्पील इट, डोंट स्पील इट म्हणजे हे सांडू नको किंवा हे सांडू नका. स्पील म्हणजे काय? सांडणे. डोंट स्पील इट म्हणजे सांडू नको किंवा सांडू नका. लेटर ऑन, लेटर ऑन म्हणजे परत. ॲज ऑफ नाव, ॲज ऑफ नाव म्हणजे आत्तासाठी. ॲज ऑफ नाव म्हणजे काय? आत्तासाठी. डू ऑर डाय, डू ऑर डाय म्हणजे करा किंवा मरा. डू ऑर डाय म्हणजे काय? करा किंवा मरा. आय डिक्लाईन, आय डिक्लाईन म्हणजे मी स्वीकार करत नाही किंवा मी हे अस्वीकार करतो म्हणजे मी याचा विरोध करतो.